नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत शुड, यस एच ओ यू एल डी, शुडचा वापर। शुडचा काय अर्थ आहे मराठीत? एखादी कृती करायला पाहिजे, एखादी कृती करायला पाहिजे, एखादी कृती करायला पाहिजे, असा अर्थ व्यक्त करायचा असेल तर शुडचा वापर केला जातो। आणि शुड सोबत मुख्य क्रियापदाचं फक्त आणि फक्त पहिलंच रूप वापरलं जातं हे लक्षात ठेवा। आपण आता वाक्य बघूया। एक, आय शुड, यस एच ओ यू एल डी, आय शुड स्टडी, यस टी यू डी वाय, आय शुड स्टडी एव्हरी डे, ई व्ही ई आर वाय डी ए वाय। पूर्णविराम, आय शुड स्टडी एव्हरी डे, याचा मराठीत अर्थ मी दररोज अभ्यास करायला पाहिजे, मी दररोज अभ्यास करायला पाहिजे, मी दररोज अभ्यास करायला पाहिजे, मी दररोज अभ्यास करायला पाहिजे। दुसरं वाक्य घेऊया। वी डब्ल्यू कॅपिटल काढायचं, वी शुड, एस एच ओ यू एल डी, वी शुड स्टडी, एस टी यू डी वाय, वी शुड स्टडी एव्हरी डे, ई व्ही ई आर वाय ई ए वाय। वी शुड एव्हरी डे, वी शुड स्टडी एव्हरी डे, मराठीमध्ये अर्थ आपण किंवा आम्ही, आपण अभ्यास करायला पाहिजे, आपण दररोज अभ्यास करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे, आपण दररोज अभ्यास करायला पाहिजे। आपण दररोज अभ्यास करायला पाहिजे। तिसरं वाक्य घेऊया। यू वाय ओ यू यू शुड, यस एच ओ यू एल डी, यू शुड स्टडी, एस टी यू डी वाय, यू शुड स्टडी एव्हरी डे, ई व्ही ई आर वाय डी ए वाय, एव्हरी डे। मराठीमध्ये अर्थ तू अभ्यास करायला दररोज, तू दररोज
अभ्यास करायला पाहिजे. तू दररोज अभ्यास करायला पाहिजे. चौथं वाक्य यूचं आणि क्वचन यू शुड SHOULD यू शुड स्टडी STUDY यू शुड स्टडी एव्हरी डे EVERY DAY यू शुड स्टडी एव्हरी डे. मराठीमध्ये अर्थ तुम्ही अभ्यास करायला पाहिजे अभ्यास करायला पाहिजे. या वाक्यात काय राहिलेलं आहे? तुम्ही इथं दररोज शब्द लिहायचा आहे. तुम्ही दररोज अभ्यास करायला पाहिजे. बरोबर केलं करेक्शन. पुढचं वाक्य घेऊ आपण. पाच ही शुड SHOULD ही शुड स्टडी STUDY एव्हरी डे EVERY DAY ही शुड स्टडी एव्हरी डे. मराठीमध्ये अर्थ काय होईल? बरोबर त्याने अभ्यास करायला पाहिजे. त्याने अभ्यास करायला पाहिजे. त्याने अभ्यास करायला पाहिजे. इथं पण दररोज शब्द राहिला. त्याने दररोज अभ्यास करायला पाहिजे. करेक्शन करून घ्या. सहावं वाक्य. सी शुड SHOULD शी शुड स्टडी STUDY शी शुड स्टडी एव्हरी डे EVERY DAY शी शुड स्टडी एव्हरी डे. मराठीमध्ये अर्थ आहे त्याचा तिने दररोज अभ्यास करायला पाहिजे पाहिजे. तिने दररोज अभ्यास करायला पाहिजे. सातवं वाक्य घ्या. सातवं वाक्य IT शुड SHOULD इट शुड स्टडी STUDY एव्हरी डे ई व्ही ई
आर वाय डी ए वाय एव्हरी डे मराठीमध्ये अर्थ त्याने म्हणजे लहान मुलाच्या बाबतीत वापरतोय आपण इट सर्वनाम म्हणून त्याच्याबद्दल मराठीमध्ये घेतलं त्याने दररोज त्याने दररोज अभ्यास करायला पाहिजे त्याने दररोज अभ्यास करायला किंवा केला त्याने दररोज अभ्यास करायला पाहिजे किंवा केला पाहिजे असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. कळालं? आता बघा ही सी आणि इट या तीनही सर्वनामाचं अनेकवचन काय असतं? ते. म्हणून आपण दे घेऊया. ते शुड एस एच ओ यू एल डी दे शुड स्टडी एस टी यू डी वाय दे शुड स्टडी एव्हरी डे ई व्ही आर वाय डी ए वाय दे शुड स्टडी एव्हरी डे मराठीमध्ये अर्थ त्यांनी त्यांनी दररोज त्यांनी दररोज त्यांनी दररोज अभ्यास करायला पाहिजे त्यांनी दररोज अभ्यास करायला त्यांनी रोज अभ्यास करायला पाहिजे. दररोज अभ्यास करायला पाहिजे. 9 नंबरचं वाक्य राम किंवा सीता आपण घेऊया. राम शुड एस एच ओ यू एल डी राम शुड स्टडी एस ई यू ई वाय राम शुड स्टडी एव्हरी डे ई व्ही ई आर वाय डी ए वाय मराठीमध्ये अर्थ रामने सांगा रामने दररोज दररोज शब्द लिहून घ्या दररोज अभ्यास अभ्यास करायला पाहिजे करायला पाहिजे. दहावं वाक्य घ्या. दे टी एच ई वाय दे शुड दे नाही काय घेऊ आपण पीपल घेऊ पीपल दे घेतलेल्यावर पी ई ओ टी एल ई पीपल शुड एस एच ओ यू एल डी पीपल शुड स्टडी एस टी यू डी वाय स्टडी एव्हरी डे ई व्ही ई आर वाय डी ए वाय पीपल शुड स्टडी एव्हरी डे मराठीमध्ये अर्थ लोकांनी लोकांनी दररोज दररोज लोकांनी दररोज अभ्यास करायला पाहिजे अभ्यास करायला करायला पाहिजे पाहिजे.
कळालं ना? आता यानंतरची जी वाक्य आपण करणार आहोत ती सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर नॉट वापरून नकारार्थी वाक्य होतात ती वाक्य आपण आता बनवणार आहोत. चला तर मग पाहूयात. एक नंबरचं वाक्य घेऊया. आय शुड, एस एच ओ यू एल डी, आय शुड नॉट किंवा शुडंट स्टडी, एस टी यू डी वाय, आय शुड नॉट स्टडी एव्हरी डे, ई आर वाय टी ए वाय फुल स्टॉप. मराठीमध्ये अर्थ, मी दररोज, मी दररोज अभ्यास, मी दररोज अभ्यास करायला नाही पाहिजे, करायला नाही पाहिजे, नाही पाहिजे. पूर्णविराम. मी दररोज अभ्यास करायला नाही पाहिजे नकारार्थी वाक्य हे. आता आपण दुसरं वाक्य घेऊ, वी करता घेऊन, वी डब्ल्यू ई वी, एस एच ओ यू एल डी, वी शुड नॉट स्टडी, एस टी यू डी वाय, वी शुड नॉट स्टडी एव्हरी डे, ई व्ही आर वाय डी ए वाय. मराठीत अर्थ, आम्ही दररोज, आम्ही दररोज अभ्यास, आम्ही दररोज अभ्यास करायला नाही पाहिजे, पाहिजे. त्याच्यानंतर तिसरं वाक्य घेऊ आपण. यू शुड नॉट, एस एच ओ यू एल डी, यू शुड नॉट, एन ओ टी नॉट स्टडी, एस टी यू वाय, यू शुड नॉट स्टडी एव्हरी डे, ई व्ही आर वाय डी ए वाय. कळतंय? यू शुड नॉट स्टडी एव्हरी डे म्हणजे मराठीत तू दररोज, तू दररोज अभ्यास, तू दररोज अभ्यास करायला नाही पाहिजे, पाहिजे. यू शुड नॉट स्टडी एव्हरी डे, तू दररोज अभ्यास करायला नाही पाहिजे. चौथं वाक्य घ्या. चौथं वाक्य यूचं अनेकवचन, यू, यू शुड नॉट, एस एच ओ यू एल डी, यू शुड नॉट स्टडी, एस टी यू डी वाय, यू शुड नॉट स्टडी एव्हरी डे, ई व्ही आर वाय डी ए वाय. यू शुड नॉट स्टडी एव्हरी डे. मराठीमध्ये अर्थ, तुम्ही दररोज, मी दररोज अभ्यास, मी दररोज अभ्यास
करायला करायला नाही पाहिजे नाही पाहिजे पाच वाक्य घ्या. ही शुड एस एच ओ यू एल डी नॉट एन ओ टी नॉट स्टडी एस टी यू डी वाय स्टडी एव्हरी डे ई व्ही ई आर वाय डी ए वाय एव्हरी डे मराठीमध्ये अर्थ त्याने त्याने दररोज दररोज त्याने दररोज अभ्यास करायला पाहिजे त्याने दररोज अभ्यास करायला करायला नाही पाहिजे नाही पाहिजे. करायला नाही पाहिजे. सहावं वाक्य घ्या. सी एस एच ई सी शुड नॉट एस एच ओ यू एल डी सी शुड नॉट स्टडी एस टी यू डी वाय सी शुड नॉट स्टडी एव्हरी डे ई व्ही ई आर वाय डी ए वाय एव्हरी डे सी शुड नॉट स्टडी एव्हरी डे मराठीत अर्थ हिने ने दररोज दररोज हिने दररोज अभ्यास ने दररोज अभ्यास अभ्यास करायला करायला नाही पाहिजे नाही पाहिजे पाहिजे विराम. त्याच्यानंतर सातवं वाक्य. इट आय टी इट शुड नॉट एस एच ओ यू एल डी यू शुड नॉट स्टडी एस टी यू डी वाय यू शुड नॉट स्टडी एव्हरी डे ई व्ही ई आर वाय डी ए वाय एव्हरी डे इट शुड नॉट स्टडी एव्हरी डे म्हणजे त्याने लहान मुलाच्या बाबतीत आपण इट सर्वनाम वापरतो म्हणून आपण घेतलं त्याने दररोज त्याने दररोज अभ्यास त्याने दररोज अभ्यास करायला करायला नाही पाहिजे पाहिजे. आता आपण ही शीटचे आणि क्वेश्चन काय आहे दे टी एच ई वाय दे शुड नॉट दे शुड एस एच ओ यू एल डी शुड नॉट स्टडी एस टी यू डी वाय स्टडी ते जुली ना तू स्टडी एव्हरी डे ई व्ही ई आर वाय डी ए वाय तेजू दे शुड नॉट स्टडी एव्हरी डे म्हणजे त्यांनी त्यांनी
दररोज दररोज अभ्यास अभ्यास करायला त्यांनी दररोज अभ्यास करायला नाही पाहिजे. नाही पाहिजे. नववं वाक्य. राम शुड SHOULD राम शुड नॉट स्टडी STUDY राम शुड नॉट स्टडी एवरी डे EVERY DAY राम शुड नॉट स्टडी एवरी डे म्हणजे रामने दररोज रामने दररोज अभ्यास करायला नाही पाहिजे. करायला नाही पाहिजे. रामने दररोज अभ्यास करायला नाही पाहिजे. आणि दहावं वाक्य घेऊया आपण. पर्ल PEOLE पीपल शुड SHOULD पीपल शुड नॉट स्टडी STUDY स्टडी एवरी डे EVERY DAY एवरी डे. पीपल शुड नॉट स्टडी एवरी डे. मराठीत अर्थ लोकांनी 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 दररोज दररोज अभ्यास लोकांनी दररोज अभ्यास करायला करायला नाही पाहिजे. नाही पाहिजे. लोकांनी दररोज अभ्यास करायला नाही पाहिजे. आता मी फळ्यावर वाक्य लिहितोय आणि त्या वाक्याचं भाषांतर तुम्ही मराठीमध्ये सांगायचंय. शुड SHOULD शुड आय स्टडी STUDY स्टडी एव्हरी डे EVERY DAY आणि मार्क. सांगा या वाक्याचा अर्थ काय होईल. बरोबर मी बरोबर मी दररोज 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 अभ्यास अभ्यास करायला पाहिजे का केला पाहिजे का करायला पाहिजे का पाहिजे का. मी दररोज अभ्यास करायला पाहिजे का. पुढचं वाक्य घेऊया आपण.
शुडचं यश कॅपिटल काढायचं, यस एच ओ यू एल डी, शुड बी स्टडी एस टी बाय शुड वी स्टडी एव्हरी डे ई व्ही आर वाय ई ए वाय क्वेश्चन मार्क. शुड वी स्टडी एव्हरी डे म्हणजे आम्ही किंवा आपण आम्ही दररोज अभ्यास करायला पाहिजे का? आम्ही दररोज अभ्यास करायला दररोज अभ्यास करायला पाहिजे का? पाहिजे का? आम्ही दररोज अभ्यास करायला पाहिजे का? पुढचं वाक्य घेऊया, तिसरं. शुड एस एच ओ यू एल डी, शुड यू स्टडी एस टू वाय, शुड यू स्टडी एव्हरी डे ई व्ही आर वाय डी वाय प्रश्नचिन्ह. शुड यू स्टडी एव्हरी डे मराठीमध्ये अर्थ तू दररोज अभ्यास करायला पाहिजे का? करायला पाहिजे का? दररोज अभ्यास करायला पाहिजे का? त्यानंतर चौथं वाक्य. शुड यू आणि क्वेश्चन यू, एस एच ओ यू एल, शुड यू स्टडी एस टी यू डी वाय स्टडी एव्हरी डे ई व्ही आर वाय डी ए वाय क्वेश्चन मार्क. मराठीमध्ये अर्थ ही दररोज अभ्यास ही दररोज अभ्यास करायला दररोज अभ्यास करायला पाहिजे का? पाहिजे का? तुम्ही दररोज अभ्यास करायला पाहिजे का? पुढचं वाक्य. शुड एस एच ओ यू एल डी, शुड ही स्टडी एस टी यू डी वाय स्टडी एव्हरी डे ई व्ही आर वाय डी ए वाय क्वेश्चन मार्क. मराठीमध्ये अर्थ त्याने दररोज अभ्यास करायला पाहिजे का? अभ्यास करायला त्याने दररोज अभ्यास करायला पाहिजे का? पाहिजे का? त्याच्यानंतर सहावं वाक्य. शुड म्हणा, शुड एस एच ओ एल डी, शुड सी, शुड सी स्टडी एस टी यू डी वाय स्टडी एव्हरी डे ई व्ही ई आर वाय डी ए वाय शुड सी स्टडी एव्हरी डे. मराठीमध्ये अर्थ
दररोज अभ्यास करायला पाहिजे का? अभ्यास करायला करायला पाहिजे का? पाहिजे का? तिने दररोज अभ्यास करायला पाहिजे का? सातवं वाक्य, शुड एस एच ओ यू एल डी शुड इट स्टडी एस टी यू डी वाय शुड स्टडी एवरी डे ई टी ई आर वाय डी ए वाय मराठीमध्ये अर्थ त्याने दररोज त्याने दररोज अभ्यास करायला पाहिजे का मार्क। आठवं वाक्य घेऊया, शुड एस एच ओ यू एल डी शुड दे स्टडी एस यू वाय स्टडी एवरी डे ई व्ही ई आर वाय डी ए वाय क्वेश्चन मार्क। शुड दे स्टडी एवरी डे मराठीमध्ये अर्थ त्यांनी दररोज अभ्यास करायला पाहिजे का क्वेश्चन मार्क। नऊ नंबर, शुड एस एच ओ यू एल डी शुड राम स्टडी एस टी यू डी वाय शुड राम स्टडी एव्हरी डे ई व्ही ई आर वाय डी ए वाय मराठीमध्ये अर्थ रामने दररोज अभ्यास करायला पाहिजे का आणि आता पुढचं वाक्य दहावं, शुड पीपल एस एच ओ यू एल डी शुड पीपल पी ई ओ ई एल ई पीपल स्टडी एस टी यू डी वाय स्टडी एव्हरी डे ई व्ही ई आर वाय ए वाय प्रश्नचिन्ह मराठीमध्ये अर्थ लोकांनी दररोज अभ्यास करायला लोकांनी दररोज अभ्यास करायला पाहिजे का?
लोकांनी दररोज अभ्यास करायला पाहिजे का? आता पुढचं वाक्य घ्या. पुढचा पद्धतीचा प्रकार कसा आहे तो वाक्य लिहिल्यावर ओळखा. शुड, एस एच ओ यू एल डी, शुड आय नॉट स्टडी, एस टी यू डी वाय स्टडी, एव्हरी डे, ई व्ही ई आर वाय डी ए वाय. मराठीमध्ये अर्थ, मी दररोज, मी दररोज अभ्यास अभ्यास केला नाही पाहिजे का? केला पाहिजे का? पाहिजे का? दुसरं वाक्य, स्टुडंट. आपण आता नॉट शूडला जोडून घेऊ. एस एच ओ यू एल डी एन कॉमा टी, स्टुडंट बी स्टडी, एस टी यू डी वाय स्टडी, एव्हरी डे, ई व्ही ई आर वाय ई ए वाय. मराठीमध्ये अर्थ, आम्ही दररोज, आम्ही दररोज अभ्यास, दररोज अभ्यास केला नाही पाहिजे का? केला नाही, केला नाही पाहिजे का? आम्ही दररोज अभ्यास करू नये का? तिसरं वाक्य, स्टुडंट यू, एस एच ओ यू एल डी कॉमा टी, स्टुडंट यू स्टडी, एस टी यू वाय एव्हरी डे, ई व्ही ई आर वाय डी ए वाय. स्टुडंट यू स्टडी एव्हरी डे म्हणजे तू दररोज, दररोज अभ्यास, तू दररोज अभ्यास केला नाही पाहिजे का? किंवा करू नये का? केला नाही किंवा करू नये का? केला नाही पाहिजे का? किंवा तू दररोज अभ्यास करू नये का? या ठिकाणी इथं स्टुडंट असं घेतलंय आणि इथं नॉट घेतलंय. जर संक्षिप्त नॉट घ्यायचं असेल तर ते सुरुवातीला सहकारी क्रियापदाला जोडून घ्या, आणि ते जर वेगळं घ्यायचं असेल तर कर्त्याच्या नंतर घ्यावं लागतंय, लक्षात ठेवा. पुढचं वाक्य घ्या, चौथं. स्टुडंट, एस एच ओ यू एल डी एन कॉमा टी, स्टुडंट यू स्टडी, एस टी यू डी वाय स्टडी, एव्हरी डे, ई व्ही ई आर वाय डी ए वाय. मराठीमध्ये अर्थ, तुम्ही, मी दररोज, मी दररोज अभ्यास अभ्यास केला नाही पाहिजे का? किंवा करू नये का? केला नाही पाहिजे का? पाहिजे.
किंवा करू नये का? पुढचं वाक्य आहे पाचवं, स्टुडंट ही एस एच ओ यू एल डी एन कॉमा टी, स्टुडंट ही स्टडी एस टी यू डी वाय स्टडी एव्हरी डे ई व्ही ई आर वाय डी ए वाय एव्हरी डे मराठीमध्ये अर्थ त्याने दररोज त्याने दररोज अभ्यास त्याने दररोज अभ्यास केला नाही पाहिजे का किंवा करू नये का? केला नाही पाहिजे का? क्वेश्चन मार्क. सहावा नेक्स्ट सेंटेन्स, स्टुडंट एस एच ओ यू एल डी एन कॉमा टी, स्टुडंट टी स्टडी एव्हरी डे ई व्ही ई आर वाय टी ए वाय एव्हरी डे क्वेश्चन मार्क. मराठीमध्ये अर्थ तिने दररोज दररोज अभ्यास करू नये का किंवा केला नाही पाहिजे का? करू नये का किंवा केला नाही पाहिजे का? सत्व स्टुडंट एस एच ओ यू एल डी एन कॉमा टी, स्टुडंट इट स्टडी एव्हरी डे ई व्ही ई आर वाय डी ए वाय एव्हरी डे मराठीमध्ये अर्थ त्याने दररोज त्याने दररोज अभ्यास करू नये का? क्वेश्चन मार्क. त्याच्यानंतर आठवं वाक्य, स्टुडंट एस एच ओ यू एल डी एन कॉमा टी, स्टुडंट दे स्टडी एस टी यू डी वाय स्टडी एव्हरी डे ई व्ही आर वाय डी ए वाय एव्हरी डे मराठीमध्ये अर्थ त्यांनी त्यांनी दररोज त्यांनी दररोज अभ्यास करू अभ्यास करू नये का? करू नये का? स्टुडंट डे स्टडी एव्हरी डे त्यांनी दररोज अभ्यास करू नये का? नवं वाक्य, स्टुडंट राम एस एच ओ यू एल डी एन कॉमा टी, स्टुडंट राम स्टडी एस टी यू डी वाय स्टुडंट राम स्टडी एव्हरी डे ई व्ही ई आर वाय टी ए वाय एव्हरी डे क्वेश्चन मार्क. त्याचा मराठीत अर्थ रामने दररोज रामने दररोज अभ्यास
अभ्यास अभ्यास करू नये का किंवा केला नाही पाहिजे का? दहावं वाक्य स्टुडंट SHOULDNQUAMATI स्टुडंट पीपल PEOPLE स्टुडंट पीपल स्टडी STUDY स्टडी एव्हरी डे EVERY DAY क्वेश्चन मार्क स्टुडंट पीपल स्टडी एव्हरी डे मराठीमध्ये अर्थ लोकांनी दररोज अभ्यास केला नाही पाहिजे का? पाहिजे का किंवा लोकांनी दररोज अभ्यास करू नये का? अशा पद्धतीची वाक्य आपल्याला सराव करायचं आहे. आता तुम्ही कर्ता बदला, मुख्य क्रियापद बदला, स्टडी पुढचे शब्द बदला आणि अशी बरीच वाक्य करा. आता आपण पुढचे WH क्वेश्चन कसे होते ते बघू. तर आपल्याला WH फॅमिली वर्ड्स बघावं लागतील. त्याच्यासाठी WH वर्ड्स पहिला शब्द आहे WH WHAT लिहून घ्या. वॉट म्हणजे काय? WHAT वॉट म्हणजे काय? दुसरा शब्द आहे व्हेन WHEN व्हेन म्हणजे केव्हा किंवा कधी. तिसरा शब्द आहे WHY वाय म्हणजे का. चौथा आहे व्हेअर WHERE व्हेअर म्हणजे कोठे. पाचवा शब्द आहे WHO हू म्हणजे कोण. WHO हू म्हणजे कोण. सहावा आहे WHOM हुम म्हणजे कोणाला. सातवा शब्द आहे हुज WHOSE हुज म्हणजे कोणाचा कोणाची कोणाचे कोणाचा कोणाची कोणाचे. आठवा आहे विच WHICH विच म्हणजे कोणते. पुढचा नववा शब्द आहे हाऊ HOW हाऊ म्हणजे कसा कशी कसे. दहावा शब्द आहे हाऊ मेनी HOW MANY हाऊ मेनी म्हणजे किती. अकरावा शब्द आहे HOW हाऊ मच MUCH हाऊ मच म्हणजे किती. प्रमाणदर्शक. बारावा शब्द आहे हाऊ फार म्हणजे किती दूर. हाऊ फार म्हणजे किती दूर. आणि तेरावा शब्द आहे हाऊ लॉंग
HOWLONG हाऊ लॉन्ग म्हणजे किती वेळ, ती वेळ, ती काळ. आता आपण प्रश्न तयार करू त्याच्यावर आधारित. हाऊ शुड ही इम्प्रूव, IMPROVE, हाऊ शुड ही इम्प्रूव हिज इंग्लिश, ENGLISH. त्याचा मराठीमध्ये अर्थ हाऊ शुड ही इम्प्रूव हिज इंग्लिश, त्याने त्याची इंग्रजी कशी सुधारायला पाहिजे. मित्रांनो, डब्ल्यू शब्दाच्या नंतर लगेच सहाय्यकारी क्रियापद असते, लक्षात ठेवा. पुढचा शब्द बघूया आपण, व्हेन, WHEN, व्हेन, शुड, SHOULD, शुड, SHEC, आस्क हर मदर, MOTHER, क्वेश्चन मार्क. याचं मराठीमध्ये भाषांतर होईल, याचा मराठीमध्ये अर्थ काय होईल, व्हेन शुड सी आस्क हर मदर, तिने तिच्या आईला केव्हा विचारायला पाहिजे. क्वेश्चन मार्क. आणि आणखीन एक वाक्य घेऊ, हुम शुड, SHOULD, हुम शुड दे, हुम शुड दे टेल अ स्टोरी. मराठीमध्ये अर्थ त्यांनी कोणाला गोष्ट सांगायला पाहिजे, आणि शेवटी क्वेश्चन मार्क. आणि याच्यानंतर आपण आज्ञार्थी वाक्य बघूया. टेल अ स्टोरी, TELL, टेल अ स्टोरी, गोष्ट सांग किंवा सांगा, गोष्ट सांग किंवा सांगा. आणि हेच वाक्य जर नकारार्थी करायचं असेल तर डू नॉट टेल अ स्टोरी, टेल अ स्टोरी, डू नॉट टेल अ स्टोरी म्हणजे गोष्ट सांगू नको किंवा नका. असंच आज्ञार्थी वाक्य बघू ज्याच्या सुरुवातीला लेट आलेलं असतं. लेट हर गो परवानगी देण्यासाठी लेट वाक्याच्या सुरुवातीला वापरतात. लेट हर गो, तिला जाऊ द्या, तिला
जाऊ द्या किंवा मग लेट अस स्पीक इंग्लिश एस पी ई ए के लेट अस स्पीक इंग्लिश चला आपण इंग्रजी बोलूया चला आपण इंग्रजी बोलूया मित्रांनो आपल्याला बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहे याच्या आधारे सराव करा करते बदला मुख्य क्रियापद बदला विचारा सांगा आणि संभाषणाच्या माध्यमातून तुम्ही तुमचं इंग्रजी परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद.